शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते उद्धव ठाकरे यांची आज हिंगोलीत निर्धार सभा झाली. या सभेतून उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर निशाणा साधलाय. शिवसेना फुटल्यानंतर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची हिंगोलीमध्ये सभा झाली. या सभेमध्ये ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपवर घणाघाती टीका केली आहे. शासन आपल्या दारी थापा मारतोय लय भारी अशा खोचक शब्दात उद्धव ठाकरे यांनी सरकारवर टीकास्त्र सोडलं. सरकार आपल्या दारी म्हणत असून योजना फक्त कागदावरी असंही उद्धव ठाकरे यांनी यावेळी म्हणाले. अशाच ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी तारा न्यूजला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा.